अगर सरकार में आपकी कोई नहीं सुनता है तो आप अपने मंत्री पद का इस्तीफा दे दीजिए, ऐसी नसीहत जितेंद्र आव्हाड ने मंत्री छगन भुजबळ को दी है। खरं ओबीसीचं युद्ध कोणी पेटवलं तर त्याचं श्रेय माननीय गोपीनाथ मुंडे आणि माननीय छगन भुजबळ यांनाच द्यावं, पण मंत्रिमंडळात असताना बाहेर येऊन वेगळं विधान करायचं आणि मंत्रिमंडळात काही बोलायचंच नाही आणि बोलले तरी त्यांचं कोण ऐकत नाही अशी स्थिती ते स्वतःच कबूल करत आहेत की आम्हाला पैसे मिळत नाही, ओबीसीला आमच्या ज्या काही संस्था आहेत त्याला पैसे मिळत नाहीत, हे सगळं तुम्ही बोलत असताना कॅबिनेटमध्ये तुमची चालत नाही अशी सिद्ध होत आहे। आणि मग जर कॅबिनेटमध्ये मांडणारे मुद्दे तुम्ही रस्त्यावर येऊन मांडणार असाल आणि त्याच्यातनं वाद निर्माण होणार असेल, जरंगे हा पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट आहे, तो काय तुमच्यासारखा प्रगल्भ नेता नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर घसरणं हा तुम्ही स्वतःचा मोठेपणा कमी करताय। हे मान्य आहे की तो चुकोचा बोलतो, तो काही बोलतो, शिव्या देतो, पण तो ॲक्टिव्हिस्ट आहे, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, तुम्ही या सत्तेत आहात, तुम्हाला सत्तेची समज असली पाहिजे, आणि जर तुमचं कॅबिनेटमधलं ऐकलं जात नसेल राजीनामा। या देशाचा इतिहास आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जेव्हा मुंबई महाराष्ट्राला द्यावी ही मागणी मान्य होत नव्हती तेव्हा एका माणसाने राजीनामा फेकला होता, त्या माणसाचं नाव सी.डी. देशमुख। असं का घडत नाही आहे महाराष्ट्रामध्ये? हे भांडण लावण्याचे उद्योग कशासाठी? 24 तारखेला माननीय एकनाथ शिंदे साहेब आरक्षण देऊ शकणार आहेत का? ओबीसीचं आरक्षण कमी होऊ शकतं का? मग हे सगळं होणारच नाही तर भांडण कशाला लावतं? आता एक नवीन भांडण महाराष्ट्रात सुरू होईल, शेड्यूल कास्टमध्ये वर्गवारी करण्यात येणार आहे, वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4, वर्ग 5, म्हणजे परत शेड्यूल कास्टमध्ये 1 विरुद्ध 1, 1 विरुद्ध 1 विरुद्ध 1, म्हणजे हे जे सरकार आहे हे जाती जातीमध्ये भांडण कसं लागेल ह्याचाच प्रयत्न करत आहे। आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो की ही मनुची औलाद आहे, हे मागासवर्गीयांना शांतपणाने जीवन जगू देणार नाहीत। ओबीसी कोण आहेत? शूद्र आहेत का? त्यांना घाबरून ठेवता काय? नाही सरकार इतनं जाहीर करत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। आमच्यातला एकही जण म्हणत नाही की मराठ्यांना आरक्षण देऊ नका, द्या, पण जा मोदी साहेबांकडे आग्रह धरा आणि घेऊन या, त्याच्यातली एकही गोष्ट करायची नाही पण आपलं चालूच ठेवायचं। तिथे मंगल प्रभात लोढा ज्याला महाराष्ट्राविषयी काही माहिती नाही, कधी एकाही आदिवासी पाड्यावर गेला नसेल, तो सांगतो की आदिवासींनी कर्मवर्जन केलं म्हणजे एखादा वेगळा धर्म स्वीकारला तर आम्ही त्याला आरक्षण देणार नाही। अरे गाढवा, तो दुसरा धर्म का स्वीकारतो हे तर विचार त्याला। या समाजामध्ये त्याला वाटत असलेली असुरक्षितता तर दूर करा, त्याच्याशी होत असलेला भेदभाव तो तर दूर करा, धनदांडगे त्याच्या जमिनी खात आहेत त्या तर दूर करा, त्याला भिकेला लावतायत ते तर थांबवा, आणि तू मी काहीच करणार नाही। आणि त्याने ह्याच्यासाठी जर धर्मांतरण केलं तरी तुमची चूक आहे त्याची नाही, आणि मग त्याला धमकी देता काय तुझं आरक्षण काढून घेऊन? हा जो मनुस्मृतीने घालून दिलेला वर्ण वर्चस्ववाद आहे तो या गव्हर्नमेंटमध्ये दिसतो आहे आणि ह्या